छान छान समाजसेवा चालली आहे तुमची. अरे तू कशी काय आलीस अचानक का? मला अचानक आलेली बघून धक्का बसला तुम्हाला. नाही ही बया कोण? हे अग बया नाही, ही कलावंत आहे, लोककलावंत आहे. ती तिची कैफियत मांडायला आली होती. कैफियत मांडायला आली होती की गाऊन दाखवायला, आणि ती ही रात्रभर. नाही बा काय हो, ही कोण? ए बाजार बसवे, तोंडवर करून मला विचारतेस मी कोण म्हणून? काय गे बाजार बसवी कोणाला म्हणतेस? तोंड सांभाळून बोल. थोबड फोडून हातात देईन तुझ्या. गाव भवानी कुठची? चार दमडीसाठी कुणाबरोबर संघ करणारी तू? चल चालती हूँ इथून. मी काय म्हणतोय? मी आधी बाजूला वा इथून. अरे भवानी, तुला सांगितलं कळत नाही का? चल निघ इथून. गेली एकदाची पीडा. पीडा घरात आलीच कशी? अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, एका तरुण मुलीचे बाप आहात तुम्ही. पण तू अचानक कशी काय आलीस? एका भल्या माणसाने सांगितलं मला तुमच्या बद्दल. कोण आहे तो भला माणूस? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? नाही म्हणजे काय, तू पण कोणीतरी कान भरता तुझं आणि तू बी ऐकतेस लोकांचे. हो आणि मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं ते काय होत. तुमच्या या असल्या त्रासाला कंटाळूनच माझी सोन्यासारखी मुलगी हे घर सोडून निघून गेली. ए काहीतरी बोलू नको, तिला जिथं राहायचं नव्हते. पण ती कोणामुळे गेली? तुमच्याच मुळे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय हा असला तमाशा पुन्हा या घरात घडला ना, तर सगळ्या गावासमोर तुमचा पितळ उघडं पडल्याशिवाय राहायची नाही मी. कोण आहे हा भला माणूस? या गावात माझ्या इतका हलकट दुसरं कोण नाही. कोण असेल? भाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या मुलीच्या पत्रिकेचा अभ्यास केला, पण अभ्यास करताना काही अडचणी मला देखील आल्या, म्हणून मी आमचे गुरुवर प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ पंडित गजेंद्र गडकरांशी चर्चा केली. आणि काही कळलं का तुम्हाला? नाही म्हणजे आमच्या पोरीच्या लग्नाच्या टायमाला तिची पत्रिका दाखवली नाही. दाखवली असती तर बरं झालं असतं बघा. आमचे गुरुजी पण बोलले या विषयावर, पण पुढे त्यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला. आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या पोरीचं दुसरं लग्न होईल का? काय दुसरं लग्न होऊ शक्यच नाही. शक्य नाही म्हणजे मी आणि आमचे गुरुजी गजेंद्र गडकर आम्ही दोघांनी तुमच्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाविषयी देखील अभ्यास केला. मला काय ते नीट सांगा बघू. बाई खरं सांगायचं म्हणजे तुमच्या मुलीच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योगच नाही. काय तुम्ही नीट बघितला का? गेले 2 दिवस तुमच्या मुलीचीच पत्रिका घेऊन बसलोय, सगळा अभ्यास झाला. म्हणजे माझ्या पोरीच्या आयुष्याची धूळधारणच झाली म्हणायची की? लगीन होऊन 1-2 महिने झाले नाही तोपर्यंत ती विधवा झाली. माझ्या पोरीच्या आयुष्याचं आता पुढं कसं होणार? व धीर धरा आणि विश्वास ठेवा आमच्यावर. पण तुमच्या मुलीची पत्रिका फारच वेगळी आहे, आपण सामान्य माणसं कल्पना देखील करू शकणार नाही अशा घटना तिच्या आयुष्यात घडणार. पण हे शब्द टाळता येणार नाही का? बाई आम्ही फक्त पत्रिका बघतो आणि जमलं तर उपाय सांगतो, पण विधिलिखित टाळणं त्या परमेश्वराच्या हातात नसतं. खरंय तुमचं म्हणणं. विश्वास ठेवा, तुमची ही मुलगी सगळ्या संकटांवर मात करेल. देवा माझ्या पोरीला बळ दे. नक्की यायचं, पण नाही नाही आधी वगैरे नको येऊस, पार्टीला ये मजा करायला फक्त. अगं नयन आणि अनु आहेत ना सगळी कामं करायला, कम ऑन या. ओके ओके बाय, सी यू. अनु, ए अनु. काय बहिणी? अनु तू माझ्या वाढदिवसाची तयारी करणार होतीस ना, ती कर. हा म्हणजे ब्रह्मचारीला घे मदतीला. अदिती कशाला उगाच या पार्टीचा घाट घालतेस आता? तू
तू या समारंभाला पार्टी का म्हणतेस? समारंभ काय किंवा पार्टी काय, उद्देश मौज मजा करण्याचाच आहे ना. अच्छा, म्हणजे मी आता मौज मजा सुद्धा करायची नाही? प्रश्न तो नाहीये, अगं ही वेळ आहे का मौज मजा करण्याची? मी काय तुझ्या पैशांनी नाही करणार आहे मौज मजा, किंवा कुणाच्या समोर हात सुद्धा पसरणार नाहीये. मी काय म्हणते याचा जरा नीट विचार करशील? अगं आपल्याला सुतक आहे. सुतक 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 सारखी ऐकवतेस मला, तुझ्या तोंडावरती 12 महिने सुतक असतं तेव्हा गादी. ही भांडण करण्याची वेळ नाहीये किंवा तुझं माझं उकरून काढण्याची सुद्धा नाही. ठीक आहे, तुम्हाला दोघींना मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या नाहीयेत तर नका देऊ, पण ऍटलीस्ट माझा आनंद तरी हिरावून घेऊ नका. मग बहिणी मला काय वाटतंय, त्यांना करायची आहे ना पार्टी तर करू द्या ना त्यांच्या मनासारखं. अगं पण बहिणी प्लीज, तुम्ही चला आपण त्यांच्याशी नंतर बोलू. प्लीज चला तुम्ही. उत्तमराव अहो काय एवढं मनाला लावून घेत आहे? एवढंच तुम्हाला एवढंच वाटतंय? अहो आमचं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. आजवर कधीच असा सापडलो नव्हतो. अहो योगा योगानं आले असतील वहिनी लवकर, आणि तुमचा अंदाज चुकला. अंदाज चुकायला काय आम्ही हवामान खात आहे का? हा अहो अंदाज त्यांचे चुकतात ज्यांचा अभ्यास कमी असतो. आम्ही हलकटपणात बोर्डात पहिले आलो तो, पण तिथंच आम्हाला कोणीतरी शह देतोय. शह? आणि तुम्हाला? हो ना, खेळात बेसावत राहून कधी चालत नाही. आजकाल आपल्या गावातल्या हवलं सुद्धा कान फुटलेलं दिसतात. आमच्या मनात काहीतरी आलं की लगेच ते गाव भर होतंय. म्हणजे आम्ही विचार करायचं पण सोडून द्यायचं की काय? तुम्हाला कोणी सांगितलं विचार करायला? ते काम आमचं, तुम्ही फक्त आमच्या मनात आलेला विचार अंमलात आणायचा. फक्त आम्हाला आता एक सांगा, त्या पुजाऱ्याचं काय चाललंय? नाही त्याची वळवळ एकदम थांबली का? लय शान आहे वो. ही समधी वादळापूर्वीची शांतता आहे. मला वाटत आता तो लय लांब उडी घेणार आहे बघा. काय घ्यायची ती घे म्हणा उडी, आम्ही आपला तमाशा बघायला मोकळे काय. अनुपमा, ए अनु, अनु आले अण्णा, लवकर ये. अण्णा बरं आहे बघ, मी सांगितलं ते सगळं तयार केलंस? हो सगळी तयारी झाली. चला. पण कोण येणार आहे? तू एका माणसाचं जेवण जास्त केलंयस ना. हो अण्णा केलंय, पण नक्की कोण येणार आहे सांगा तरी. माझा एक मित्र येणार आहे. मित्र? मी ओळखते त्यांना. बहुधा तू ओळखत नाहीस त्याला, पण तो तुला चांगला ओळखतो. कसं काय? अगं कारण मी त्याला तुझ्याबद्दल बरंच काय सांगितलंय म्हणून. पण अजून आला कसं नाही? नमस्कार अण्णा. म्हणजे मी इथे येणार हे तुला कोणीच सांगितलं नाही? मी मुद्दाम सांगितलं नाही, मला हिच्या चेहऱ्यावरच आश्चर्य बघायचं होतं ना. हिला भेटायला इतक्या लांब पायपीट करत आलोय. बघा. नमस्कार करते काका. अखंड सौ. काय आशीर्वाद देऊ पोरी तुला? परमेश्वर तुला दुःख सहन करण्याचं बळ देव हेच म्हणू शकतो. नाही काका, मी अजिबात दुःखी नाहीये. देवाने इतकी चांगली माणसं दिली आहेत मला.
मुंडांसारखे सासू सासरे दिले. उपेंद्र भाऊजी, महेंद्र भाऊजींसारखे धीर, नयन वहिनी, आदिती वहिनींसारख्या जाऊ, आणि वीरेन तर माझ्या बरोबरच आहे. त्या अर्थाने मी खरंच सौभाग्यवती आहे. हो ना काका? दहा कोटींच्या शर्यतीत उत्तमराव त्याच्या कर्मानेच मरेल. दादासाहेब तर परत सौदामिनीबाईंनाच जाऊन मिळाले. म्हणजे आता प्रश्न राहिला सौदामिनीबाई आणि दौलतरावांचा. पण त्याच्यातही दौलतरावच खरा स्पर्धक, कारण आजपर्यंत त्याच्या चरित्रावर शिंतोडे पण उडालेले नाही. आणि दिवसेंदिवस त्यांची प्रतिमाही सुधरत चालली. काही करून दौलतराव बदनाम झाले तर स्पर्धा संपलीच म्हणून समजा. पण त्याला बदनाम कसा करायचा? आमची अशी इच्छा होती की तुम्ही आजचा दिवस तरी इथे राहाव. मलाही खूप आवडलं असतं, पण खूप कामं पडली आहेत. कामं होत राहतील हो, आणि तुम्ही कुठे सारखं सारखं आमच्याकडे येणार आहात? खरं सांगू का, अनुपमाला भेटायची इच्छा होती. तिला डोळे भरून बघितलं बरं वाटलं, आणि तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात हे बघून तर खूप बरं वाटलं. काका, आई आबांना माझा नमस्कार सांगा. म्हणावं मी खूप सुखात आहे. सांगेन बेटा, तुझा निरोप नक्की सांगेन. तेही तुझी खूप काळजी करतात. काका, त्यांना सांभाळा. खरंच मनापासून सांगते, माझी कुणाबद्दल काहीच तक्रार नाही, ना नशिबाबद्दल ना परमेश्वराबद्दल. तोच परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा राहील. अण्णा, माझ्यासारख्या नोकर माणसाचा तुम्ही इतका पाहुणचार केलात त्याबद्दल धन्यवाद. आता एवढं बोलून आम्हाला आणखीन छोट करू नका. येतो मी, येतो बेटा. आपण निघालात? हो, अनुपमाला भेटायला आलो होतो. म्हटलं तुमची काही भेट होत नाही, निघावं. हो, आपल्याला भेटण्यासाठीच तर आम्ही लवकर निघून आलो. मला भेटायला? अहो भाग्यम, आज मुक्कामाला नाही थांबणार आपण. छे छे, मुलीच्या घरचं आम्ही पाणी देखील पित नाही. खरं तर आज इथे चक्क जेवलो. आपल्याकडे थोडस काम होत. बोला. आमचा गावातला जो खेळण्याचा कारखाना आहे तो विकायचा होता आम्हाला. तसंच काहीस वैयक्तिक कारण आहे. अगदीच नाईलाज झाला म्हणून हा निर्णय घ्यावा लागलाय. यात मी तुमची काय मदत करू शकतो? आपण जर आपल्या साहेबांशी बोलून घेतलं आणि हा व्यवहार पक्का करून दिला तर फार बरं होईल. अवश्य.
आपल्या घरचंच काम आहे, तुम्ही चिंता करू नका, तुमचं काम होऊन जाईल. काय हो, तुम्ही तुमच्या साहेबांबद्दल इतक्या खात्रीनं कसं काय बोलू शकता? कारण ते मला आपला कधी नोकर मानत नाहीत म्हणून. येतो मी, गावात बरीच काम आहे. बरं आहे. बाबा कशा पायी बोलवलं मला? हळू बोला, हळू बोला. रात्र वैराची आहे. आजूबाजूच्या गावातून सारख्या दरोड्याच्या बातम्या येत आहेत. लुटमार चालू आहे सगळीकडे. ते मला बी माहिती आहे, पण मला कशा पायी बोलवलंय? शेजारच्या गावात दरोडेखोरांचा जो सुळसुळाट सुरू झालाय, अहो दरोडेखोर आपल्या गावात कधीही घुसू शकतात. म्हणून काळजी म्हणून देवीच्या अंगावरचे खरे दागिने काढून मी कपड्यात गुंडावून ठेवलेत आणि खोटे दागिने देवीच्या अंगावर घातलेत. आई शपथ, काय टोस कराव तुमचं. वा वा वा, दाद द्याय पाहिजे. पण मला एक कळत नाही, हे समज तुम्ही मला कशा पाहिजे सांगताय? ह्या गावात विश्वास ठेवण्यासारखा माणूस एकच आहे, तो म्हणजे तुम्ही. तेव्हा हे दागिने तुमच्याकडे ठेवा. नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही हे समजे दागिने बँकेत का ठेवत नाही? अहो बँकेतच ठेवणार आहे, पण 4 दिवस ओळीने सुट्टी आली आणि दरोडेखोरांची सारखी कुणकुण ऐकू येते कानावर. तेव्हा एवढे 4 दिवस तरी हे दागिने तुमच्याकडे ठेवा. पुजारे बाबा, तुम्ही मला धर्मसंकटात टाकताय बघा. हे बघा, मी धर्माचं संकट तुमच्यावर टाकतोय, नाही म्हणू नका. ठीक आहे, पण तुमची ती बँक उघडस्तवर माझ्याकडे ठेवतो, नंतर तुमचा ऐवज तुम्ही घेऊन जावा बरं का. फक्त एवढे 4 दिवस सांभाळा. होय, आता देवीच्या कामाला नाही कसं म्हणणार. येतो बरं का. या. विनाश काले विपरीत बुद्धी. जोखीम कशापाई घरला घेऊन आलायचा? देवळात ही जोखीम होती. आजूबाजूच्या गावात दरोडे पडायला लागल्यात. पुजाऱ्याचा आपल्यावर विश्वास आहे ना, म्हणून त्यांना ठेवायला दिल्यात. त्या पुजाऱ्याचं मला काही सांगू नका. दरोडेखोराच्या नावाखाली याच्याच मनात काहीतरी काळेबेर असायचं बघा. कसा का असेना तू पुजारी, देवीच्या कामाला नाही कसं म्हणायचं? अहो पण हे आपल्या घरात ठेवणं कितपत योग्य आहे म्हणते मी. तुम्ही बी कमाल करताय. अहो आपण त्याच्या घरचं दागिने आणून घाण ठेवल्यात का? देवीचं आपल्या गावातल्या देवीचं आहे, त्याचं रक्षण आपण नको करायला. हो पण बरं, नको ठेवा कपाटात. चला तुम्ही बी